राधानगरी तालुक्यातील 84 गावात कोरोनाची रुग्णसंख्या शून्यावर आली आहे, त्यामुळे तालुक्याची वाटचाल कोरोना मुक्तीकडे असल्याची माहिती तहसीलदार मीना निंबाळकर यांनी दिली. राधानगरी तालुक्यातील रुग्णसंख्या कमी आली असली तरी नागरिकांनी गाफील राहू नये, यापुढेही नागरिकांनी शासनाच्या नियमांचं पालन करावं असं आवाहन करण्यात आलंय. जून महिन्यापासून राधानगरी तालुक्यात कोरोना पॉझिटिव्ह रुग्णसंख्या वाढू लागली. काही गावात तर समूहानं रुग्ण सापडले, त्यामुळे भीतीचं वातावरण पसरलं होतं. प्रांताधिकारी प्रसन्नजीत प्रधान, तहसीलदार मीना निंबाळकर यांनी कसबा वाळवे, पनोरी, सरवडे, राधानगरी, राशिवडे, तुरंबे या गावांसह पॉझिटिव्ह रुग्ण वाढणाऱ्या गावांना भेटी दिल्या आणि प्रत्येक ग्रामपंचायतीला कडक नियम पाळण्याच्या सक्त सूचना दिल्या होत्या. राधानगरी तालुक्यातील कोदवडे, तळगाव, मांगोली, सरवडे, कौलव, एळवडे, चंद्रे गावातील 5063 नागरिकांच्या कुटुंबनिहाय टेस्ट केल्या. त्यातील पॉझिटिव्ह रुग्णांना कोविड सेंटरमध्ये दाखल केलं. गृह अलगीकरण पूर्णपणे बंद केलं, त्यामुळे राधानगरी तालुक्यातील 84 गावं आता कोरोनामुक्त झाली आहेत, तर 5 वर पॉझिटिव्ह रुग्णसंख्या असणारी केवळ 2 गावं आहेत. सध्या राधानगरी तालुक्यात 94 ऍक्टिव्ह रुग्ण आहेत. रुग्णसंख्या कमी करण्यासाठी विशेष मोहीम राबवली, नागरिकांचंही त्याला सहकार्य मिळालं असं तहसीलदार मीना निंबाळकर यांनी सांगितलं. राधानगरी तालुक्यात पावसाचा जोर वाढलाय. पावसाळ्यातील आजार डोकं वर काढण्याची भीती असते, त्यामुळे नागरिकांनी अधिक सतर्क राहून राधानगरी तालुका कोरोनामुक्त करण्यासाठी शासनाचे नियम पाळावेत असं आवाहन केलंय.